सिल्लोड तालुक्यातील डिग्रस येथे शेतातून बैलगाडी आणि मोटार सायकल घेऊन जाण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी घडली आहे. परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून 5 जणांवर अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी विठ्ठल सुपडा कोल्हे राहणार डिग्रस यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुकाराम किसन राऊत राहणार डिग्रस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेलाय. तर तुकाराम किसन राऊत राहणार डिग्रस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल सुपडा कोल्हे रोशन विठ्ठल कोल्हे उषा विठ्ठल कोल्हे रोशनी विठ्ठल कोल्हे सर्व राहणार डिग्रस यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केल्यात. शेतातून जाण्याच्या कारणावरून लोकांनी एकमेकांना लाठ्या काठ्या दगडांनी मारहाण केली आहे. एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली असून गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांनी दिली आहे. बीड जमादार अरुण गाडेकर पुढील तपास करतायत. असलम पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, अजिंठा.